नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात सर्वजण अभ्यास व्यवस्थित करीत असाल अशी अपेक्षा करतो आणि तुमच्या अभ्यासासंदर्भात व्हिडिओच्या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही मेल बॉक्सवरती किंवा तुमच्या सजेशन बॉक्समध्ये सजेस्ट कराल अशी अपेक्षा करतो आणि नवीन एक मराठी उताऱ्यासहित आपण आहोत. आता हा उतारा पूर म्हणजे जेव्हा जर आपल्या भागामध्ये किंवा जी गावं नदीच्या काठीशी आहे, नदीच्या ऑन द बँक ऑफ रिवर, नदी किनारी जी गावं वसलेली आहे, अशा गावातील लोकांना पूर हा काही नवा नसतो. एखाद्या वर्षी जर पाऊस खूप जास्त झाला किंवा संततधार पाऊस झाल्यामुळं नदीला पूर येतोच आणि अशा पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांच्या बद्दल, एका विद्यार्थ्यांबद्दल, एका मुलाबद्दल माहिती असलेला हा जो उतारा आहे आज आपल्याला बघायचा आहे आणि खूप सुंदर उतारा आहे. आणि तो मुलगा त्या पूर परिस्थितीमध्ये, त्या पुरात अडकलेल्या परिस्थितीमधून स्वतःला कसा सावरून घेतो या संदर्भातला हा उतारा आहे. आपण उताऱ्याचं वाचन अगदी संतपणे शांतपणे करूया. बघा, 6 दिवस सततच्या पावसानंतर नरेनच्या शेताजवळचा छोटा ओढा एका क्रुद्ध नदीमध्ये परावर्तित झाला होता. 6व्या दिवसाच्या सायंकाळी जेव्हा तो आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता तेव्हा तो एका झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला. 1-2 क्षण त्याची शुद्ध हरपली. जेव्हा तो सावध झाला तेव्हा त्याची एक म्हातारी गाय भानू त्याचं मुख चाटत होती. अवतीभोवती सगळीकडे पाणी वाढत होते, नरेनच्या डोक्याला लागले होते आणि तो हालचाल करण्यासाठी धडपडत होता. काही मिनिटाच्या नंतर त्याने भानूच्या गळ्याभोवती हात टाकला आणि लटकण्याचा प्रयत्न केला. अखेरीस भानू स्वतःला आणि नरेनला पाण्याबाहेर कोरड्या जमिनीवर ओढून नेण्यात यशस्वी झाली. त्या छोट्याशा बेटावर, नदीच्या मथ्यावर नरेन आणि त्याची गाय कुणीतरी आपल्याला सोडवायला येईल म्हणून वाट पाहत राहिले. बघा, इतका सुंदर उतारा. आता या उताऱ्याचं विश्लेषण आपण घेऊया. बघा, 6 दिवसाच्या सततच्या पावसानंतर म्हणजे जवळपास 1 आठवड्याच्या संततधार पावसाने नरेनच्या शेताजवळचा छोटा ओढा, ओढा म्हणजे काय, एक छोटा ओढा असतो पाणी जाण्यासाठी, पाण्याने स्वतः आपला मार्ग बनवलेलं एक ठिकाण, ओढा एका क्रुद्ध नदीमध्ये, क्रुद्ध म्हणजे क्रोधाने रागीट नदीमध्ये, म्हणजे छोटाच ओढा होता पण सतत 6 दिवस पाऊस पडल्यामुळे त्या छोट्याशा ओढ्याचं रूपांतर, परावर्तित म्हणजे बदल होणे, रूपांतर होणे, परावर्तित त्या एखाद्या क्रुद्ध रागीट अशा नदीमध्ये तो ओढा परावर्तित झाला होता. 6व्या दिवसाच्या सायंकाळी जेव्हा आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता, जेव्हा नरेन 6-7 दिवसाच्या नंतर आपल्या गायींना उंचावरच्या ठिकाणी त्यांना कुरणावरती चरायला घेऊन जात होता, त्यावेळेस नरेनला चालला होता तेव्हा एका झाडाच्या खोडाशी तो धडकला आणि पडला. मग काय झालं, एवढ्यामध्ये नरेन एका झाडाच्या त्या पाण्याच्या वेगाने नरेन एका झाडाच्या बुंध्याशी तो धडकला आणि नरेन जागेवर खाली पडला आणि 1-2 मिनिटासाठी 1-2 क्षण त्याची शुद्ध हरपली, म्हणजे तो बेहोश, बेशुद्ध झाल्यासारखा झाला. जेव्हा तो सावध झाला तेव्हा त्याची एक म्हातारी गाय भानू तिचे नाव, जेव्हा नरेन खाली पडला आणि बेशुद्ध झाला तेव्हा त्याची एक म्हातारी गाय भानू त्या गायीचं नाव, ती म्हातारी गाय काय केली, ती म्हातारी गाय नरेनच्या चेहऱ्याला चाटायला लागत होती आणि अवतीभोवती सगळीकडे पाणी वाढत होते, नरेनच्या डोक्याला लागले होते आणि तो हालचाल करण्यासाठी धडपडत होता. मग काय झालं, ती गाय नरेनच्या चेहऱ्याला चाटायला लागली. नरेनला जेव्हा शुद्ध अवस्थेत नरेन आला त्यावेळेस नरेनच्या असं लक्षात आलं की अवतीभोवती सगळीकडे आता पाणी वाढतंय, आता आपण कसं इथून निघून जायचं. मग नरेननी काय केलं की आपल्या गायीच्या गळ्याशी आपल्या हाताचा असा वेढा दिला, म्हणजे त्या गायीच्या गळ्याला चिटकून आपल्या हाताचा वेढा दिला आणि आता गायीला समजलं की नरेनला इथं हालचाल करायला किंवा स्वतः चालायला जाऊ शकत नाही, स्वतः चालण्यामध्ये तो असमर्थ आहे.
काही मिनिटांच्या नंतर भानूच्या गळ्याभोवती नरेनने हात टाकला आणि लटकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गायीच्या मदतीनं, आपल्या भानू नावाच्या गायीच्या सोबतीनीच्या मदतीनं नरेन आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत लागला. अखेरीस भानू स्वतःला आणि नरेनला घेऊन कोरड्या जमिनीवर ओढून नेण्यात यशस्वी झाली. शेवटी भानूने काय केलं की नरेन आता आपल्याला लटकलाय आणि म्हणून आपण या पाण्याच्या प्रवाहातून आणखीन उंच ठिकाणी जाऊयात आणि नरेन तिथे स्वतःला सावरण्यासाठी वेळ देऊ शकेल. म्हणून भानूने त्या चिखलातून, त्या ओल्या जमिनीतून वाट काढत एका कोरड्या जमिनीकडे नरेनला घेऊन गेली. त्या छोट्याशा बेटावर, नदीच्या मथ्यावर नरेन आणि गाय कुणीतरी आपल्याला बेट बेट म्हणजे काय, पाण्याने वेढलेला एक जमिनीचा तुकडा असतो. त्या छोट्याशा बेटावर नदीच्या थोडस उंच भागावरती आपल्याला कुणीतरी सोडवायला येईल म्हणून नरेनची गाय आणि नरेन कुणीतरी मदतीला येईल याची वाट पाहू लागले. अशा आशयाचा, असा अर्थ असलेला हा उतारा आहे. या उतारामध्ये दोन थोडे कठीण शब्द आहेत जे की तुमच्या लक्षात, हे क्रुद्ध, क्रुद्ध म्हणजे रागीट, रागाने भरलेली, हा राईट, आणि परावर्तित होणे म्हणजे रूपांतरित होणे. क्रुद्ध रागीट आणि परावर्तित होणे, रूपांतरित, रूपांतर बदल, राईट, बदल होणे, दोन शब्द आहेत. बाकी तर आपण सगळ्या उताऱ्याचं विश्लेषण घेतलेलंच आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं आपण आता या उताऱ्याच्या प्रश्नांकडे वळायचं आहे. बघा, उताऱ्याचे प्रश्न खूप सोपे आहेत. बेट म्हणजे काय असते? मी तुम्हाला विश्लेषणाच्या विश्लेषण करताना सांगितलं की बेट म्हणजे पाण्याने वेढलेल्या जमिनीचा एक तुकडा. आता पर्यायामध्ये काय आहेत ते बघा. पाण्याने वेढलेली जमीन, समुद्रात घुसलेली जमीन, जिथे नरेन गायला घेऊन चालला होता ती जागा, जिथे भानू राहायची ती जागा, भानू राहायची जागा, नरेन भानू राहायची जागा, याबद्दल उतारामध्ये असा काही उल्लेख नाही, त्यामुळं हा पर्याय बरोबर नाही. पाण्याने वेढलेली जमीन हे बेट, बेटाची व्याख्या पाण्याने वेढलेली जमीन आहे. आणि दुसरं काय आहे, समुद्रात घुसलेली जमीन असा एक दुसरा. पण समुद्रात घुसलेली जमीन म्हणजे हा पर्याय आपण का पर्याय बरा, म्हणजे की का बरोबर आहे असं म्हणू शकत नाही. किंवा एखादा कुठलाही भौगोलिक पार्ट आहे ते समुद्रात घुसलेली जमीन, भरती आणि ओहोटीच्या वेळी जर समजा समुद्रात घुसलेली जमीन असेल तर ते भरतीच्या वेळी त्यावरती पाणी येतं, तर ते पूर्ण पूर्ण वेळ पाण्याने वेढेल असं नाही. भरतीच्या वेळी ती पाण्याखाली जाऊ शकते, ओहोटीच्या वेळेस ती जमीन उघडी पडेल. किंवा पाण्याने सगळीकडे वेढणे म्हणजे बेट. म्हणून ए हा पर्याय बरोबर आहे. एच्या भूमिती आपल्याला बरोबर करायचं आहे. नंबर दोन, नरेन कसा पडला? नरेन कसा पडला बघा, तो भानूच्या पाठीवरून घसरला. तो भानूवर बसला होता काय? नाही, त्यामुळे घसरण्याचा प्रश्नच नाही. तो झाडाच्या खोडाला अडखळला, त्याला थंडी सोसेना, पाणी अचानक चढले. तो झाडाच्या खोडाला अडखळला, उतारामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे. अशा हा बघा, नरेनच्या डोक्याला लागले होते आणि हे बघा, तो एका झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला. आता इथे पर्यायामध्ये अडखळला दिलेला आहे आणि पॅसेजमध्ये धडकला आणि पडला. आता उतारामध्ये धडकला आणि पडला ही या माहितीच्या संलग्न अशी पर्यायामधली माहिती कोणती आहे? या माहितीच्या संलग्न अशी पर्यायामधली माहिती, तो झाडाच्या खोडाला अडखळला. म्हणून बी या पर्यायाच्या वर्तुळाला गोल करून आपला वेळ वाचवायचा आहे. नरेन आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन गेला? नरेन आपल्या गायीला उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन गेला? कारण पुराच्या पाण्यापासून तो स्वतःला आणि गायीला वाचवण्याचा प्रयत्न करीत होता. आता पर्याय बघूया. पाऊस पडत होता, नदी क्रुद्ध झाली होती, थंडी पडली होती, संध्याकाळ झाली होती. आता पाऊस पडत होता,
पण पाऊस 6 दिवस संततधार होता. तर त्या एका क्षणा म्हणजे जो आपल्या नरेन आपल्या गाईला फक्त त्या क्षणी पाऊस पडत होता या कारणामुळे उंचावर घेऊन जात नव्हता. नदी क्रुद्ध म्हणजे नदी खूप नदीला पाणी जास्त आले होते, नदीमध्ये खूप राग दिसत होता आणि त्या पाण्याच्या वेगाने आपल्याला काही आपल्या गाईला आणि स्वतःला काही धोका होऊ नये म्हणून त्या पाण्याच्या पातळीपासून उंचावरच्या ठिकाणी नरेन आपल्याला आणि गाईला घेऊन जात होता. आणि म्हणून ही बी हे क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे, त्या सर्कलवरती गोल करायचा आहे. राईट. अखेरीस शब्दाचा अर्थ काय आहे? अखेरीस या शब्दाचा अर्थ काय? अखेरीस म्हणजे शेवटी, फायनली आपण इंग्लिश मध्ये असं म्हणतो. राईट. अखेरीस कृतज्ञते, कृतज्ञतेने म्हणजे काय? कृतज्ञतेने म्हणजे आता एखाद्याने माझ्यावरती उपकार केले, एखाद्याने माझ्या मला हेल्प केली, त्या गोष्टीची मला जाण असणे म्हणजे कृतज्ञता. तसं तर काही नाहीये. सुरक्षितपणे हे पण नाहीये. शेवटी हे या प्रश्नाचा बरोबर, अखेरीस शेवटी, ऍट द लास्ट, ऍट द एंड ऑफ द डे, शेवटी हे तीन सी क्रमांकाचा बरोबर पर्याय असला. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, भानू गाईला, भानू म्हणजे गाईचं नाव आहे, भानू गाईला नरेन बद्दल काळजी वाटली होती, नरेनचे मुख चाटायला आवडत होते, नरेनला पाण्यात ढकलायचे होते, नरेनला घेऊन इकडे तिकडे हिंडायला आवडायचे. भानू गाईला नरेन बद्दल काळजी वाटत होती आणि म्हणून भानू गाईने नरेनला घेऊन हरपटत ओढत नदीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे ए या क्रमांक बरोबर आहे. यानंतर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे असा पॅसेज वाचायचा, अगदी कमी वेळात उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. तुमच्या अडचणी असतील तर ईमेल करा आणि आपण परत स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. असा अगोदरच 1-2 वेळेस आपण तुम्हाला तसं अनाऊन्स केलेलं आहे. नवनीत प्रकाशनाचा स्कॉलरशिप अभ्यासक्रम लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे शक्य असेल तर याच नावाखाली, किंवा काही लोकांना असुविधा होत असेल, काही विद्यार्थ्यांना असुविधा होत असेल तर दुसऱ्या यूट्यूब चॅनलच्या नावाखाली शक्य असेल. त्याबद्दल आणखी नक्की माहिती आपल्याकडे नाही आहे, मी तुम्हाला लवकरच त्याबद्दल कळवेन. तोपर्यंत तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा.